नांदेडचे भूमिपुत्र उमरखेड येथील प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉक्टर हनुमंत धर्मकारे यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करण्यात यावी यासाठी आज समाजातील विविध संघटनेतर्फे नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. डॉक्टर हनुमंत धर्मकारे यांची हत्या सुनियोजित पद्धतीने करण्यात आली. या कटाचा प्रमुख कोण आहे त्याला तात्काळ अटक व्हावी यासाठी या मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी नांदेड यांना देण्यात आले. लवकरात लवकर या हत्येचा सूत्रधार आहे त्याला अटक न झाल्यास हे आंदोलन आता राज्यभर चिघळू शकतं. दिनांक 11 जानेवारी रोजी सायंकाळी 4:45 दरम्यान उमरखेड येथे शासकीय रुग्णालयामध्ये बालरोग तज्ज्ञ या पदावर कार्यरत असलेले लोकप्रिय डॉक्टर हनुमंत धर्मकरे यांचा एका सुपारी बहादराने क्रूरपणे गोळ्या घालून खून केलेला आहे. समाजाच्या विविध थरातल्या लोकांची मोफत रुग्णसेवा करणारा एका इमानदार डॉक्टराला अशा पद्धतीनं मारल्याच्या नंतर त्याकडे महाराष्ट्र सरकारने आणि संबंधित खात्याने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले की काय अशा प्रकारचं चित्र आम्हाला दिसून येत आहे. रात्री त्यांची अंत्यसंस्कार करण्यात आले आणि आज तागायत सरकारच्या वतीनं प्रशासनाच्या वतीनं त्यांच्या खुनाचा तपास कुठपर्यंत आलेला आहे याच्या बाबतीमध्ये कुठलीही माहिती आज प्रशासन आणि सरकार द्यायला तयार नाही. आणि म्हणून ज्या पद्धतीनं खून झालेला आहे त्या खुनाचा शोध त्या सूत्रधाराचा शोध घेण्यात यावा आणि डॉक्टर हनुमंत धर्मेकर यांच्या कुटुंबाला संरक्षण देण्यात यावं. हनुमंत धर्मेकर यांच्या पत्नीला शासकीय सेवेमध्ये समावेश करून घेण्यात यावं अशा प्रकारची मागणी घेऊन आज आम्ही नांदेडमध्ये विविध संघटना आणि पक्षाचे पदाधिकारी माननीय जिल्हाधिकारी यांना भेटून समाजामध्ये असलेला असंतोष सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी हे निवेदन दिलेलं आहे. काय प्रतिक्रिया आपल्या? महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासणारी घटना काल उमरखेडमध्ये घडली 11 तारखेला. एका सज्जन प्रेमळ आणि गरिबांसाठी गरिबांचा डॉक्टर जिथं या डॉक्टरी पेशाला व्यावसायिकतेचं स्वरूप आलं असताना गरिबांचा डॉक्टर म्हणून ओळख असणाऱ्या डॉक्टर हनुमंत धर्मकरे यांच्यावर एका सुपारी बहादराने अतिशय निर्घृणपणे 4 गोळ्या झाडून हत्या केली आणि आज 3रा दिवस उजळत असताना या संबंधाने कुठलाही तपास या ठिकाणी होत नाही. एकही लोकप्रतिनिधी प्रशासनातला एकही अधिकारी पुढे येऊन या प्रकरणी माहिती द्यायला तयार नाही किंवा या संदर्भानं कुठलंही संवेदना या लोकांनी दाखवलं नाही. म्हणून समाजाच्या वतीनं आज निवेदन देऊन या घटनेचा निषेध करतानाच काही मागण्या या संदर्भाने केल्या आहेत. आरोपीला तात्काळ अटक करण्यात यावी अशी एक मागणी सर्वसाधारणपणे आम्ही कालपासून करत आहोत. काल आम्ही सर्व समाज संघटनाच्या वतीनं रास्तारोकोही केला आणि शासनाला जागे करण्याचा सातत्याने आम्ही प्रयत्न करत आहोत. पण एवढी निर्दय घटना घडून एका डॉक्टरला दिवसात ढवळ्या गोळ्या झाडल्यावर सुद्धा इथलं सरकार जागं होत नाही, इथलं प्रशासन जागं होत नाही. म्हणून या घटनेचा आम्ही समाजाच्या वतीने निषेध या ठिकाणी निषेध व्यक्त केला आहे. हे आहे DTV न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात DT न्यूज मराठी.